लेडीज फर्स्ट. तसं खरं तर खूप फॅन मुमेंट खूप स्पेशल आहे, पण नाही आठवत आता तू सांग. माझ्यासाठी असेल की मी आधी सुद्धा सांगितली की एक एक माणूस आला होता भेटायला, एक रात्री आमच्या लिगाला शूट चालू होतं तेव्हा, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या आईला कॅन्सर झाला आणि की त्याची त्याच्या आईने जगण्याची इच्छा सोडली होती, पण जेव्हापासून मालिका चालू झाली आणि त्यांना ती मालिका इतकी आवडायलागली आपली मालिका की त्या संध्याकाळी साडेसातसाठी रोज जगायच्या. आणि ती गोष्ट मला सांगायला तो माणूस रात्री कोल्हापूरातून मला भेटायला होता, जवळजवळ रात्रीचे 12-12 आमचं नाईट शूट चालू होतं तेव्हा, आणि ते मला फक्त म्हणाले की प्लीज माझ्या एकदा आईशी बोला. तर त्यांच्या आईशी मी बोललो आणि ते बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाळा मी तुझ्यासाठी रोज जगते. तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि वाईट गोष्ट अशी आहे की योगायोगाने तोच माणूस आता परवा मला शाहू महाराज जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत भेटला होता आणि त्यांनी मला सांगितलं की 2 महिन्यापूर्वी माझी आई वाली. तर पण माझ्या शिक्षकाने एक चांगलं झालं की त्यामुळे त्यांनी जी इच्छा सोडली होती त्यांनी ती जगण्याची इच्छा ठेवली आणि त्यांनी 2 वर्ष सर्वाइव्ह केलं. ही एक आठवण आहे. मला नाही आठवत आता. या सिरियलमुळे मिळालेली आवडती गोष्ट. माझ्यासाठी सिरियलमुळे मिळालेली आवडती गोष्ट म्हणजे टेलिव्हिजन माध्यमाबद्दल आवड निर्माण झाली ती या सिरियलमुळे. सो ते माझ्यासाठी खूप स्पेशल होतं, नाही तर मला कधी वाटलं नव्हतं की मी टीव्हीवर कधी काम करेन. माझ्यासाठी निर्माण केलेली गोष्ट म्हणजे ती आहे ती ओळख. म्हणजे आज महाराष्ट्र मला ओळखत असेल ती फक्त या मालिकेमुळे. आणि एक आनंदाची त्यात अजून एक बातमी आहे की माझ्या घरातली सुद्धा मला राणा या नावाने जाता हाक मिळतो, त्यामुळे खरंच राणा ही ओळख मला या मालिकेने दिली. सिरियल मधला सर्वात नवीन आणि लहान मेंबर लाडू बरोबर तुम्ही काय मजा करता आणि तो कसा आहे? आम्ही खूप मजा करतो त्याच्या बरोबर. लाडूच आहे तो, खरा खरा लाडू आहे आणि तो खरंच खूप लहान आहे. त्याला अजून लिहिता वाचता सुद्धा येत नाही असा वयात आहे तो, त्यामुळे त्याला डायलॉग सुद्धा सगळे म्हणून द्यायला लागतात आणि आपण जसं बोलतो ना त्याच टोन मध्ये तो आपल्याशी बोलतो, त्यामुळे ते ऐकणं आणि बघणं इतकं कमालीचं असतं आणि तो आम्हाला एक वेगळी एनर्जी देतो ज्याच्यामुळे आम्ही जरी कंटाळलेले असलो तरी आम्हाला एक छान काम करण्याचं नवीन बळ मिळतो. खूप गोड येतो त्याला छोटा लाडू आणि मला मोठा लाडू असा कारण की दोघांची सवय सुद्धा सारखी आहेत म्हणजे राणाच्या आणि लाडूच्या. राणाच्या आणि लाडूच्या, हार्दिकच्या आणि लाडूच्या नाही. त्यामुळे खरंच खूप छान आहे. जसं ताक्षा म्हणले की त्याच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळतं कारण या वयात तो इतकं छान काम करतो आणि तो आमच्या बरोबरच काम करतो, 12-12 तास तो शूटिंग करतो आमच्यासोबत. हो नक्की नक्कीच, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं तो दिवस 12 तास घेत असतो. आणि म्हणजे हॅट्स ऑफ येतात की या वयात तो इतकं ऐकून म्हणजे ती मुवमेंट लॉक करून त्याला लगेच रिॲक्ट होणं हे त्याच्याकडे खूप चांगली पॉवर आहे आणि नक्कीच तो खूप मोठा कलाकार होईल असं अशी आशा आहे. सेटवर तुम्ही केलेला किंवा तुमच्या बरोबर झालेला प्राइम जो तुम्हाला शेअर करायला असं काही नाहीये, गमती जमती होत असतात. म्हणजे मी सगळ्यांची खोड बरेचदा घाबरवतो वगैरे बरेचदा म्हणजे आणि त्यावर हा असं म्हणतो की घाबरली घाबरली घाबरली. सो तेच माझ्यासाठी प्राण असतं कारण की अरे अनएक्सपेक्टेड असतो म्हणजे आम्ही असं गेलो असतो आणि असं मला वाटतं की हा ठीक आहे आता इथे अंधार झालं थोडस बाजूला मी थांबतो आणि मग मी असं शूटिंग संपतो शेतातून जात असतो ते ऊसाच्या मध्ये मी जाऊन असं लपतो आणि ही अशी चालते जाईल अशी खाली चालत बघत बघत येत असतं फाटकन असं बाहेर म्हणून त्याने काय मी घाबरलीच ना जसं त्यात म्हणे असे छोटे मोठे प्रँक्स होत असतात प्रत्येकजण करत असतो तर असे छोटे मोठे गमती होत असतात. सिरियल मधला तुमचा आवडता सीन किंवा ट्रॅक? माझ्यासाठी आमचं लग्न होण्याआधीचा जो एक काळ होता तो खूप छान ट्रॅक होता असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये आमची गिव्ह अँड टेक आणि आमचं सतत काही ना काही भांडण व्हायचं किंवा अशी 1-to-1 आमचे सीन्स खूप चांगले असायचे. ते आता थोडं मिसिंग होतात कारण दोघांचे मुद्दे वेगळे होते की राणा तर बघतच नव्हतं ती सांगते तुम्ही का नाही बघित मारे का नाही बघित आणि मी बरकतला सांगतो की बाबा सांग यांना की काय ते म्हणजे उत्तर मलाच द्यायचं असतं पण ते यांना कळतंय मग ती सांगायची मला ऐकायला येते तुम्ही त्याला काय सांगता त्या छान गमती होत्या. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर राणा अंजलीशी थोडा व्यवस्थित बोलायला लागला म्हणजे माझ्याकडे बघतो तो आता त्यामुळे त्याचं न बघणं आता मी खूप मिस करते आणि
तो भाग आहे. आणि त्याच्यानंतर जो वज्रकेसरीचा भाग होता तो प्रचंड मला आवडायचा, कारण त्यात प्रचंड काही मला शिकता आलं, म्हणजे एनर्जी लेवल माझी जी वाढली असेल. आणि ऍक्च्युली लोकांनी पण त्या काळात खूप सपोर्ट केलं, म्हणजे लिटरली राणाचं डाएट काय असेल, राणाने काय व्यायाम करावा, त्यांनी काय केलं तर तो चांगला पैलवान बनू शकेल, हे जसे आपण प्रश्न लोकांना विचारले होते त्यावर लोकांनी खूप चांगल्या कमेंट्स करून आम्हाला खूप सपोर्ट केलं. सो तो काळ सुद्धा खूप चांगला होता. नक्कीच, तो एक अविस्मरणीय क्षण होता, कारण की जवळजवळ 4-5 हजार लोक लाईव्ह क्राऊड आमची शूटिंग बघत होता आणि त्यांच्याकडनं येणारी जी शक्ती होती ती एनर्जी मला मिळत होती. आणि त्यामुळे आम्ही सलग कुस्ती करत होतो. जेव्हा तिकडचे जे पहिल्यांदा असं झालं असेल की सगळे पहिलवान म्हणजे हिंद केसरी पहिले, महाराष्ट्र केसरी पहिले, हे एका मंचावरती एका त्या कुस्तीच्या खेळायला असं कधीच झालं नव्हतं, पण ते आपल्या मालिकेद्वारे झालं. आणि त्यामुळे त्यांनी जी मला दाद दिली की तुम्ही आम्हाला असं कुठेही वाटलं नाही की तुम्ही कलाकार तुम्ही पहिला, त्यामुळे हा एक ट्रॅक माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असेल. अक्षया हार्दिक मधली कोणती गोष्ट आवडते अक्षयामधली तुला? तो खूप इनोसंट आहे, म्हणजे तो खूप मोठा आहे पण तरी तो खूप इनोसंट आहे, आणि त्यांनी इनोसन्स सोडला नाही असं मला खूप आवडत. अक्षरातली चिडते, आवडणारी गोष्ट नाही पण ही चिडते, पण ती फार गोड चिडते, म्हणजे काही कारण असतं चिडण्याचं, पण ती चिडून मध्ये अशी घुसून बसते ती बरं 2 मिनिटांनी स्वतःच बोललेली, त्यामुळे ती एक गोष्ट छान की ती रिॲक्ट करते स्वतः आधीच की मला तर काय बोलायचं नाही, तर तिकडे जा तिकडे जा, आणि स्वतः जाऊन बोलते की तू इकडे का बसलायस, आपण सगळे तिकडे बसायचं ना, तू इकडे का बसलायस, उचल जाऊया. म्हणजे ही एक ती गोड आठवण पण आहे आवडती, त्याच्यातली एक गोष्ट मला आवडते. तुमची एखादी विचित्र सवय? विचित्र सवय तो ना, ताटात जे काही उरलं असेल ना ते सगळं मिळून कालवा करून खातो, विचित्र वाटत. म्हणजे काही भात उरला असेल तर आपण भात वरण, भात आमटी किंवा काय ताक भात खरडा असे आपले कॉम्बिनेशन असतात ना, तर त्याचे कॉम्बिनेशन ठरले नाहीये, तो जे काय असेल ते सगळं मिक्स करतो एकत्र करून खातो, तर मला फार विचित्र वाटत. विचित्र म्हणजे माझी लहानपणापासून सवय होती, ताटात काही टाकायचं नाही शेवटला, आणि आपण भात पहिले खात नाही तर आपण भात नंतर खातो, तर मग भाजी उरलेली असते, मग थोडंसं मीठ असतं, मग आमटी असते, समजा मग 2 भाज्या असेल 2 भाज्या, आणि माझी बहीण माझ्या आत्याची मुलगी आहे मोठी भावना म्हणून, तर तिने लहानपणापासून आम्हाला सवय लागली होती की ती ना अशी दही दूध तूप भात सगळ्या सगळ्या भाज्या असा वाडग्यामध्ये असं पातळ भात करून द्यायची, ती म्हणजे असं एक चमच्याने खायचं, त्यामुळे ती सवय अजून पण आहे, अजूनही मला आवडते, त्यामुळे ते सगळं मिक्स करून खायची मला सवय अजून पण आहे, आणि अजूनही मी वाडग्यातच खातो. बरं, तुम्ही एकमेकांना किती ओळखता, आवडती डिश कसं करायचं एकमेकांची? अच्छा, हार्दिकची वरण भात. हो खरंच वरण भात मला खूप आवडत. तुला सलाड्स खूप आवडतात? व्हेज सलाड जास्त आवडतात तिला. मशरूम तिच्या खूप आवडीचं आहे, मशरूम सलाड तिच्या खूप आवडीचं. आवडती अभिनेत्री अभिनेता? अभिनेता तर सलमान खान ऑफकोर्स, आणि अभिनेत्री आय थिंक माधुरी दीक्षित. अभिनेत्री सारख्या नाही तिकडे. आणि मला अभिनेता म्हणून दिलीप प्रभावळकर खूप आवडतात. एक मिनिट, हे अपोजिटच होतं ना, अपोजिट सांगायचं सांगितलं मला, स्वतः सांगितलं. सलमान खान नाही, हा म्हणजे सलमान खान नक्कीच आवडतो एक फिटनेस साठी किंवा याच्यासाठी. आणि आता अक्षयाच माधुरी दीक्षित बरोबर होणार तुझ्यासाठी ना. बाबतीला हिरो शाहरुख खानला खूप आवडतो, म्हणजे स्वतःच्या जेवढ्या पोस्ट ही स्वतःच्या वाढदिवसाला जेवढं टाकत नसेल तेवढी शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या पोस्ट असतात. आणि कुठेतरी आमच्या सिनेमामध्ये क्रेडू म्हणून करतोय श्रुती कुलकर्णी, ह्या दोघी टी शर्ट शोधत असतात की त्या वाढदिवसाच्या दिवशी आपण शाहरुख खानचा टी शर्ट घालून फोटो घालून पोस्ट करतो, तर ते एक आहे. आणि हिरोईन म्हणजे असं काही विषय पण केला, नाही म्हणजे मला पण
माझ्या स्वतःसाठी पण अजून कधी मी पाहिजे कुठली हिरोईन मला आवडते. बरं, हार्दिकचा आवडता चित्रपट? तसे खूप आहेत, त्यातले एक दोन तीन मी सांगते. बॉर्डर, भगतसिंग आणि माझं नाव नाही माहिती, नो भगतसिंग, बॉर्डर आणि असाच देशभक्तीवर कुठला तरी एक पिक्चर आहे. देशभक्तीवरचे पिक्चर मला आवडतात, म्हणजे ऑप्शन्स बरोबर होते आणि कुछ कुछ होता मला जास्त आवडतो. मी काहीच गेस करू शकत नाही, कारण की कधी कधी 1960s मधले पिक्चर बघत असते, मग मध्येच ती एक वर्षापूर्वी आलेला पिक्चर बघत असते. हो, ऍक्च्युली हे अनप्रेडिक्टेबल आहे त्याच्यासाठी, कारण का हो असं की एक्सपेरिमेंटल फिल्म्स जास्त बोलत असते. एक्सपेरिमेंटल फिल्म्स मला आवडतात. तिला कोणी सांगितलं ना की ही फिल्म बघ, ही 1971 मध्ये झालेली फिल्म होती, अशी अशी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जरा चांगलं महिला की दुसऱ्या दिवशी युट्यूब वरती शोधून वगैरे सगळं चालू असतो. बरोबर आहे. बरं, अक्षया, बुक सॉरी पुस्तक आणि चित्रपट मध्ये काय निवडेल? अक्षया पुस्तक आणि चित्रपट मध्ये ते 50-50%, कारण की ती पुस्तक पण वाचते आणि चित्रपट म्हणजे तिने कोल्हापुरात राहून सुट्टी दिवशी चित्रपट पिंजून काढले असेल मला असं वाटतं. ती सुट्टी असली तिला एक दिवस की ती कधी समजा तिला टेंटेटिव्ह असेल की संध्याकाळचा बर्थडे असेल, तर तिला असं विचारलं की कुठे असतो आता हा माझी फिल्म 2 वाजता संपणार आहे, मी 3 वाजता सेट करते. मी चित्रपट आणि हा ते चित्रपट आवडती जागा. आवडती जागा म्हणजे एकमेकांची अक्षयाची माझी माझ्यामध्ये तिचं घर असेल कदाचित. कुठलंही म्हणजे ऍक्च्युली कोल्हापुरात आता मी जिथे राहते ते सुद्धा तितकंच माझ्या आवडीचं आणि जवळचं घर आहे. आता 2 वर्ष मी तिथे राहते आणि माझं स्वतःच घर. हार्दिक साठी आवडती जागा आय थिंक जिथे त्याचे प्राणी असतील ती. नक्की नक्कीच, कारण एक विसरले असेल ती कदाचित, कारण त्याच्यावर बॉन्ड मारत असेल माझा नाका. ऑफकोर्स ऑफकोर्स नाका, मला माहित नाही ऍक्च्युली हे नाका प्रकरण काय आहे, पण दादर मध्ये काहीतरी नाका आहे. सो तो त्याचा रुईया नाका. रुईया नाका. बर, तिची त्याची म्हणजे तुमच्यापैकी तुमचे वीक पॉइंट कमजोरी, फॉर एक्झाम्पल चॉकलेट, प्राणी, पाणीपुरी. अक्षयाची कमजोरी आहे भूक. भूक तिची कमजोरी आहे, ती सहन करू शकत नाही तू. म्हणजे तिला असं आता समजत होतं की नाही आज रात्री आपण जेवायला जायचं आणि एखादा विसरला नाही ग्रुप म्हणलं की मग ती काहीच बोलणार नाही आणि मग घराखाच्या इकडे तिला लक्षात ठेव जेवायला जायचं होतं आपल्या सगळ्यांना आणि कोणी एकाने पण विचारलं नाही बाय. हा ते भूक आधी विक पॉइंट आहे. हार्दिकचा वीक पॉइंट परत एकदा अॅनिमल्सच आहे. त्याला समोर काही प्राण्यांबद्दल दिसलं की संपलं, म्हणजे कुठं जायचं असेल आपण 5 मिनिटात पोहोचणं एक्सपेक्टेड असेल आणि कुत्रं दिसलं तर तो 5 मिनिटं सोडून देईल, तो आधी कुत्र्यांकडे जाईल, आधी बघेल कुठलाही प्राणी असेल. सो म्हणजे आता एक असं किस्सा झाला होता की आम्ही शूटसाठी सगळ्या निघालो होतो, 700 शिफ्ट होती आमची आणि 6:30 आम्ही निघालो होतो आणि छोटस पिल्लू हायवेला असं एकदम म्हणजे नुकतंच जन्माला आलं असेल, त्याच्या आईला एका गाडीने उडवलं होतं, त्यामुळे ती असं सैरावेरा 2-3 पिल्लं होती, त्यातली बाकीची दुसरीकडे होती, पण हे एक पिल्लू हायवेच्या ते डिव्हायडरच्या बाजूने जात होतं, तर मला कसं तरी झालं मी उतरलो गाडीतून आणि ते पिल्लू अक्षरशः ट्रॅफिक थांबवला आणि ते तिथे राणा उतरलं काहीतरी असं झालं, सगळ्या गाड्या थांबल्या, ते पिल्लू घेतलं आणि सोडलं होतं, ते इतकं घाबरलं होतं तिला काही कळतच नव्हतं, ते परत ते हायवेच्या बाजूला जात होतं, त्यामुळे मी त्याला उचललं आणि शेवटी गावात घेऊन आलो आणि आमचे ते अमितदा म्हणून त्यांच्या घरातही ते सोडलं आणि ते आता गोड छान मोठं झालं आणि त्याचं नाव लकी ठेवलं. आणि अजून एक त्याचा वीक पॉइंट आहे त्याची आई. नक्कीच नक्की, माझ्या आईवर खूप खूप म्हणजे खूप प्रेम, म्हणजे आज जर राहण्याचं तुम्हाला फिटनेस किंवा काही दिसत असेल फक्त तिच्यामुळे, कारण तिने लहानपणापासून मला फिट ठेवले, तर माझ्या घरात सगळे असे. बरं, आता ऍक्टिव्हिटीज मध्ये लोकप्रिय डायलॉग वगैरे काही राहणार चालते की
याच्या जर मालिकेतला म्हणाल तर अहो राणाची तर हे आहे म्हणजे राणा अंजलीचे फेवरेट डायलॉग्स आहेत. ओके, आणि मिमिक्री किंवा एखादा आवडता डायलॉग आपला मिमिक्री म्हणून माझा आवडता डायलॉग नाही आहे पण मिमिक्री म्हणून कायमच माझी फेवरेट आहे करीना कपूर लाईक मी फेवरेट सो तोच शुभतो मिमिक्री होईल फेवरेट डायलॉग जमत तुला नाही जमत पण आता फेवरेट डायलॉग बरेच आहेत. मधला एक आहे की शाहरुख खानचा डॉन मधला आता सेटवर बरेचदा बोलून टाकतो माझ्यामध्ये मी पेक्षा तीच बोलून टाकतो. मुझे अंधेरा पसंद आहे क्योंकि तुम्हारे आने वाले कल की याद दिलाता है. थँक्यू फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.